नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावरान तडका। घडी देखणालाय पण घडी नाही, काय उभे दादा, कसाय असू दे पण घडी असू दे। वाक्य परत निघाय का, साबरीचं वन लावून फायदा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, साबरीचं वन लावून फायद्याचा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही, आणि ज्ञान नसताना माणसं फायद्याची नाहीत। ज्ञान म्हणजे एम ए बी एम ए नाही, एम ए बी पी डी एच एम ओ एल एल बी डी एड बी एड ज्युनियर केजी सिनियर केजी हेड केजी लोअर केजी एम बी एन डी एड एन बी एड आर्ट एंड कॉमर्स एंड सायन्स एन एफ एन एस वन एम टेक एन बी टेक एन डिग्री डिप्लोमा टर्नर एन फिटर एन वेल्डर एन मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर एन एम पी एस सी यू पी एस सी नेट एन सीट एन फार्मसी नाही सिटी नाही ग्रीन डिग्री डिप्लोमा रोगतज्ञ गुडघातज्ञ फुफ्फुस तज्ञ माडरोग तज्ञ नेत्ररोग तज्ञ बोंडाळी तज्ञ गुप्तरोग तज्ञ गुप्तरोग असे क्रकण पडले। एकच वाक्य सांगतो, वाक्य नीट ऐकायचा, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल आदर आहे, तो खरा सुशिक्षित, तो खरा सुशिक्षित। ज्याच्या हृदयात हे रक्त शान्नवकुळी रक्त आहे, शान्नवकुळी हे रक्त कसं आहे का मिनिट सांगा, हे रक्त कसं सांगा, हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे, बुट चाटून जगणार रक्त नाही। हे रक्त कसं आहे माहित आहे, आणि ही माती कशी आहे माहित आहे, हे गोवा खाऊन डीजे पुढे नाचणार रक्त नाही। वाघ खाणार ना संभाजीनं, वाघ गोवा नाही। चला थोडं पुढं करंट लावून देतो तुम्हाला अपंगाचं भक्त, करंट लागलाय तुम्हाला थोडं मागतो आपण, ज्ञान इथं होतो आपण, पुढे चला। साबरीचा वर लावून फायदा नाही, तसं ज्ञान नसतं माणसं फायद्याची नाही। पहिला मुद्दा संपला, आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबा रायांचा आहे, नामपर आहे। अभंगातला पहिला मुद्दा संपला, अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, पाया पण सांगतो आयुष्य फार थोडं आहे, कधी जाईल याची गॅरंटी नाही, हातात घेतलेला घास तोंडात गेला तर जेवला, इथून आला गेला, हातात घेतलेला घास तोंडात गेला तर जेवला, आणि गावाला गेलेला त्याच गाडीत घरी आला तरी आला, तो जर अँब्युलन्स मध्ये आला, सगळ्याची गॅरंटी याची गॅरंटी नाही। एक वाक्य सांगून ठेवतो, पाया पडतो, आजचा दिवस आपला मजेत घालवा, उद्याचा दिवस आपल्यासाठी असेलच असं नाही। आजचा दिवस मजेत घालवा, अभंगातला दुसरा मुद्दा संपला, चिंता करायची नाही, रिलॅक्स जगा, फार थोड्या दिवस राहायचंय। आणि अभंगातला तिसरा मुद्दा, कठोर प्रतिष्ठान कार्यक्रमाचे आयोजक संयोजक यांच्या वतीनं 31/12 ह्या दिवशी भागवत कथा, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्या प्रकारचे कार्यक्रम भागवत कथा, त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट सामुदायिक विवाह, त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट नामकरण विधी। याला एक वाक्य सांगतो, मरेपर्यंत ध्यानात ठेवा, कोणताही माणूस मोठा होत असेल, कोणताही माणूस मोठा होत असेल, कोणताही माणूस मोठा होत असेल, तर त्याला प्रारब्ध अनुकूल लागतं, प्रयत्न उत्तम लागतात, आणि कुणाचा तरी आशीर्वाद लागतो। माणूस मोठा कधी होत नाही महाराज, त्याला प्रारब्ध उत्तम पाहिजे, दोन प्रयत्नही पाहिजे, आणि नसली देवाची कृपा तर साधूची तरी कृपा पाहिजे, आणि नसली साधूची कृपा तर आई बापाची तरी कृपा पाहिजे। मग या कठोर परिवारावर आई बापाची कृपा आहे, म्हणून हा सुंदर सोहळा आहे। परमेश्वर त्यांच्याकडून असाच करून घ्यावा, ईश्वरचा मी प्रार्थना। अभंगाला सुरुवात, आणि दरवर्षी माझाच नंबर लागतो 31/12, मी म्हणतो असतो आता कट करा, लय वर्ष झाली, एकच बाबा दरवर्षी लावून धरू नाही, ते म्हणते नाही तुमच्याकडूनच सुरुवात। मग ह्या परिवाराला सगळ्यांना त्यांना सात एक चांगलं वारकरी संप्रदायातलं अति तोंडात साखर असणारं व्यक्तिमत्व रे आमचं रामदासी बाबा, उंची कमी पण बुद्धी तल्लक आहे।
आणि संप्रदायाला एक वाहून घेतलेलं ते कुटुंब आहे. या सगळ्या परिवाराला, कठोर परिवाराच्या महिला पुरुषांना, सगळ्यांना परमेश्वर उदंडायश देव. आणि कीर्तनाला बसलेल्या सगळ्या लोकांना हात जोडून आपण आज देवाकडे एकच गोष्ट मागू. देवा, देवा पांडुरंगा, माय बापा, कष्ट करणारा आणि शेतकरी वर्ग सुखी होऊ दे. हिंदू धर्माचे दैवत गाय वाचू दे. हिंदू धर्म टिकू दे. आणि हिंदू संस्कृती आमची वारकरी संप्रदायाच्या रूपानं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आशीष राहू दे. ईश्वरची प्रार्थना आणि आबंधाला सुरुवात. आमच्या वारकरी संप्रदायाची कीर्तन परंपरा, आमच्या वारकरी संप्रदायाची कथा भागवत रामायण परंपरा, आमच्या वारकरी संप्रदायाच्या माऊली सोहळ्यातल्या दिंड्या आणि आमच्या शेतकऱ्याच्या घरात होणारी दिवाळी, दसरा, नागपंचमी आनंदात होऊ दे. ईश्वरची प्रार्थना, आबंधाला सुरुवात. तरी आपण आता फक्त बोलत जायचं, भामटेवाडी बसायचं नाही, लोड बीड घ्यायचं नाही, काय संघ आणलं नाही, काही नाही यायचं नाही. थोड्या दिवस राहायचं, इथं येऊन असा बसतो, इथं येऊन. म्हणजे तुझ्या एकट्याचा अर्ज छाननीत उडाला का काय? रिलॅक्स जगायचं. आणि आता अभंगाला सुरुवात झाली. हा अभंग तुकारामांचा एक, या अभंगाला कडवे आहे चार. आता सुरुवात झाली, पटापटा बोलायचा फक्त. गरिबी ही मानव निर्मित आहे की ईश्वर निर्मित आहे? सावध राहायचं बरं का, आतापर्यंत घोटाळा नाही करायचा. गरिबी ही मानव निर्मित आहे, ईश्वर निर्मित नाही. देव जर गरीबाच्या बायकोचं बालांपण करू शकतो, देव जर गरीबाला भाजी काढू लागू शकतो, गरीबाचे जर ढोर वाढू लागू शकतो आणि गरीबाच्या घरात जर दळू लागू शकतो, तर देव आपल्याला गरीब करीलच कसं? प्रश्नचिन्ह आहे. का करील देव गरीब? एक अभंग वाचा, दासी पुत्र खण्यात विदुराच्या भक्षी, दैत्या घरी लक्षी प्रल्हादशी. सगळ्यांचं कल्याण जर देव करतो, आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य आहे, गरिबी ही मानव निर्मित आहे आणि ती कर्मावर अवलंबून आहे. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. मरेपर्यंत ध्यानात ठेवा, कर्म जर सात्विक असेल आणि ते जर कष्टाचं असेल तर गरिबी येण्याचा काय संबंध आहे? पहिलं वाक्य झालं. पहिलं म्हणजे मी गरीब आहे हे कधी बरळायचं नाही. कर्म चांगलं कर, श्रीमंत होशील तू. श्रीमंत येडे झाले, तू का श्रीमंत होतो? आता पुन्हा उलट वाक्य आहे का, पैशाने गरीब असणारी माणसं विचारानं श्रीमंत असतात आणि पैशाने श्रीमंत असणारी माणसं विचारानं बिंडोक असतात. पुन्हा नीट वाक्य आहे का, स्वरवेद्यमध्ये रामायणाने दोन संपत्त्या सांगितल्या, एक दैवी संपत्ती आहे आणि एक आसुरी संपत्ती आहे. कठोर परिवाराला मिळालेली संपत्ती ही दैवी संपत्ती आहे आणि ते हाच कार्यक्रम करायला लागल्यापासून त्यांचं चांगलं झालं की नाही त्यांनी कबूल व्हावं. डॉक्टर खर्च वाचला घरातला, देव चांगलंच करील. मला थोडं पुढं सरकायचं, तुम्हाला करंट लावून दिला तुम्हाला. गरीबी मानव निर्मित, ईश्वर निर्मित म्हणायचा, मानव निर्मित. जर आपण व्यसन केलं नाही गरिबी येईल, आपण जर जुगार खेळलो नाही गरिबी येईल, आपण जर नालायकात बसलो नाही तर गरिबी येईल. माझ्या कीर्तनातलं पहिलं वाक्य, नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करायला शिका. चांगलं बसा, मूर्खांमध्ये बसू नका. पाण्याची बाटली 10 रुपयाला आहे, दूध 30 रुपये लिटर आहे आणि दारू 180 रुपये लिटर आहे. तू दारूच पितो म्हणलं, भिकारी उशील तर काय, लंपती उशील तर. आता पुढचं वाक्य फायनल झालं, आता गरिबी कर्माने येते. दुसरं वाक्य, आयुष्यात तुम्ही सगळं कमावलंय, सगळं काय कमावलं यादी लिहून घ्या. काय कमावलं? गाडी बंगला, बाबा कुठे पट्टे, छोटे फ्रेंच कुलर, गॅस सिलेंडर, बापे तिकडे बाहुबली जिंगाट सुनो, तुझा माझ्यावर भरोसा नाही का, बाई वाड्यावर या. तुम्हाला नाही सुधरायचं काय झालं. एवढं पाठ करायला तुम्हाला 1.5 महिना लागला तरी होणार नाही. सगळं कमावलंय आपण, आपण अभंगात उष्णाले आता करण लावून दिलाय, सगळं कमावलंय पण एक कमवायचं राहिलंय. काय राहिलंय? सुख. गाडी विकत घेता येईल, झोप विकत घेता येणार नाही. गाडी घेता येईल पण झोप विकत घेणार नाही. सगळं मिळवता येईल पण सुख कुठं आहे? सुख कुठं आहे? काही ना झोपायच्या गोळ्या आहेत,
झोप झोप आणि जर उठायच्या दिल्या नाही करा पाहुणे गोळा केली काही ना झोपायच्या गोळे सगळं मिळेल सुकुडे कुणा सुरू आता आपल्याला मेन मुद्दे आता करायला लागलाय तुम्हाला मग आपला सगळा अभ्यास कशासाठी आहे सुखासाठी आहे का दुखासाठी दुखासाठी आता पटकन विचारा सुख का नाही कारण आपल्याला काय मिळवायचं आता सुख करेक्ट आता करायला लागला काय मिळवायचं ए बरे नेटवर्क काय मिळवायचंय सुख काय मिळवायचंय सावध राहणार का आता काय मिळवायचंय सुख आता पटकन बोला तुझं नाव काय अरे तुझं रे सार्थक आता पटकन बोला बरं का तुम्हाला पटापट उत्तर द्या सार्थक हे याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे सावध राहणार का ठेवलेलं नाव आहे बोला पटकन हे त्या शरीराचं नाव आहे देहाचं नाव आहे का आत्म्याचं नाव आहे शरीराचं नाव शरीर जाळायचंय का ठेवायचंय जाळायचंय झालं ना फायनल मग याचं नाव खरं नाव आहे का खोटं नाव आहे खोटं नाव आहे मग याचं नाव जर खोटं आहे तर याच्या नावावर जेवढी इस्टेट आहे ही खरी आहे का खोटी मग आपण खोट्यासाठी मेलो का खऱ्यासाठी मारा मग किती सरळ उत्तर आहे ऐका पटकन आता मालक मेला आणि बंगला रडला घडलं का कधी मालक मेला आणि बंगला रडला मालकीन मेली आणि साड्यांचं कपाट नदीपर्यंत पळत आलो आता मला कोण नेसल माताला मार्मिक उत्तर आहे फक्त मोबाईल मध्ये घेऊन जाण रोज ऐकत जा बंगला जड आहे का जीवन जड करेक्ट बंगला जड सोना जड साड्या जड कपाट जड आणि हा हा जीव हा जीव मग बोला उत्तर जीवानं जीवावर प्रेम करावं का जीवानं जडावर प्रेम करावं जीवावर हा जीवाचं कुणावर प्रेम आहे जडावर जीवानं जडावर प्रेम करणं ज्ञानमूलक आहे की अज्ञानमूलक आहे अज्ञानमूलक आहे अज्ञानमूलक हे सुखाचं कारक आहे की दुःखाचं कारक आहे मग सगळी माणसं दुःखी का उत्तर कळलं आहे ना का दुःख चौथ्या मजला काढला तरी वर गजच काढित तू तू मरत हो का तू झोपला पाहिजे ना त्या बंगल्यात कधी ना नाही का कलांगीतच राहिला 27 खोल्याचा बंगला 13 बेडरूम 9 बाथरूम आणि एकच पोरग ऊर फाट्या बावलीचं काय करतो का ते नवरी बाला नेलं ते मेवणीलाच खुनवायचं ती म्हणली मला दिवस गेले तेव्हा हे सरळ बावळ्याचा बाजार नाही तर अरे कमावत कशाला एडवणी काय नाही सावधरा सुख नाही सुख का नाही इथे यायचं बरं का आपल्याला जीवाना जीवावर प्रेम करावं का जनावर जीवावर आज जीवाचं प्रेम कशावर आहे बस मग जनावर प्रेम करणं ज्ञान का अज्ञान अज्ञान अज्ञानामुळे मिळाल ते सुख का दुःख दुःख मग तुम्ही मी सगळे दुःखी का ज्ञान नाही फायनल आता काय नाही आपल्याला मुलीच्या लग्नाला फटाके 40,000 नवर देव बैरा बैरा नवर देव ठाय 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 ते नवर देव उडी हाणायचे त्याला वाटलं शांताबाई आली बाकीचे म्हणजे फटाके म्हणजे 40,000 पाण्यात गेले का कामा आले काय नाही काय नाही बस फिट बसलं काय नाही ज्ञान नाही चला दोन भावांची 40 गती इतके चालली शेतीच्या बांधावरून दोघही मेले बाल जाग्यावर राहिला आणि वकिलानं स्लॅप टाकला काय नाही ज्ञान नाही आणि आज 99% लोकांना काय नाही बस महिला मंडळ पटकन उत्तर द्या मुलगी तुमची आहे का आता याची मीटिंग घ्यायची मुलगी तुमची नाही तुमच्याकडे सांभाळायला तुम्ही 18 सांभाळायची ज्याची आहे तो भाड्या भाड्याच्या गाडीत येणार घेऊन जाणार मग बोला पटकन मुलगी तुमची नाही मुलगी तुमची नाही मग तुमच्या घराची मुलगी आली त्या मुलीने तुमचा मुलगा तिच्या ताब्यात घेतला याच्यात गैर काय कारण मुलगाही तुमचा नाही मग तुमचा मुलगाही नाही मुलगी नाही मग तुमचं जे नाही ते आपलं आहे म्हणणं ज्ञान का अज्ञान आणि मग ह्या जगात आपलं काही नाहीच तर आपण ज्ञानी आहे का अज्ञानी म्हटलं का 58 नोकरी केली येड्यानं आणि रिटायर झालो बंगल्याला कुदळी हल्ली 58 60 बंगला पुरा झाला 62 वास्तुशांती झाली आणि 63 याचं वर्ष श्राद्ध आलं आता बंगल्यात झोपलंच नाही तुला कोणी बांधायला सांगितलं होतं आणि मग त्याच्या पोरानं घराला नाव दिलं दादांची कृपा अहो दादा जिन्यातच मेले तर कृपा कशी काय होईल काय नाही बस फिट बसलं कीर्तन आता करायला लागला तुम्हाला ज्ञान नाहीच आता ऐका
आता करण लावून दिलं बरं का, मिळवायचं काय सुख, पण सुख कशात आहे, ज्ञानात। बस आता उत्तर द्यायचं तुम्ही पटकन, माणसाला आतलं ज्ञान असं का पाहायचं, आतलं 13वा अध्याय, अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभाव, आतलं ज्ञान आलं की बाहेरचं ज्ञान आपोआप येईल, मग आतलं ज्ञान आणायचं असेल तर त्याला संतांचीच कृपा पाहिजे, कशावरून 12वा अध्याय, आत्मलाभासारखे घोमटे काहीच न दिसे, कशावरून यादी लिहून घ्या, 13वा अध्यायातली ओबी लिहून घ्या, मुंगी मेरू न ओलांडावे, मुंगी कधी मेरू पर्वत ओलांडणार नाही, माशीच्या धडकेने कधी पर्वत पडणार नाही, वांद श्री कधी वरमाई होणार नाही, मरुद्राची फुरकी कधी शुकाचार्याच्या पोराला दिली जाणार नाही, काश्मीरच्या तुपामध्ये कधी जिलेबी निघणार नाही, काश्मीरचा पिल्लू आंधळा जन्माला आलं तर त्याची कधी वाढ होणार नाही, वटवागळ्याला पिल्लाला कधी सूर्याचं दर्शन होणार नाही, शिळीच्या गळ्यात लंबलेलं सड कधी दूध देणार नाही, गाईच्या काशीतलं गुशीड कधी दूध देणार नाही, गाळाचा वेणू कधी फुलाचा सुगंध घेणार नाही, प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देणार नाही, मुंडक नसलेल्या स्त्रीच्या गळ्याला सोनं शुभून दिसणार नाही, बांधावरचं येरण कधी मेडीला वापरता येणार नाही, धान्य नसतानी बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही, पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही, आणि ज्ञान नसतानी माणसं कधी समाजाच्या फायद्याची नाही, काय ध्यानात राहिलं तुमचं तुम्ही आपा, आणि आज लोकांना ज्ञानच नाही, पटकन बोला याचं नाव सार्थक आहे, इथं आलोय आपण आता, ते नावच खोट आहे, मग जगात सगळं खरं काय, सगळं खोटच आहे, फक्त खरं काय आहे माहिती का, पावशा सुतळी आतपाव गुलाल साडेतीन बांबू एक रुपया एक मडक अडीच मन सरपण दीड किलो मुरमुरे एक हार मूठ भर तांदूळ बस, किती कमवा कपाळाला एकच रुपया, नोट नाही, अजून कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळला नाही, का लय मोठा बंगला आहे पेटवा, नाही नाही एक वाक्य सांगतो, ज्याच्या घरामध्ये आई वडील सुखी आहेत ते घर श्रीमंताचं आहे, आणि ज्या घरात आई वडील दुःखी आहेत ते घर भिकाऱ्याचं आहे, आणि दिवस फिरतात बंगल्यावाल्याच्या गेट पुढे भिकारी गेलं, बंगल्यावालं बेवड होत, भिकाऱ्याला म्हणलं बाहेर नाही, जर गेट मध्ये दिसला तर तंगड्या तुडीन, तो भिकारी म्हणला मी असाच होतो, तू तरी तंगड्या तोडित पण मी पोत्यात घालून भिकारी आणत होतो, आता माझ्यावर हे दिवस आले हे तुला सांगायला आलो, थोडं परत मागणी येतो, आता करण लागलाय तुम्हाला ज्ञान मिळवायचंय, पण ते बाहेरचं नको आहे, आतलं ज्ञान पाहिजे, आता ऐका पुढं, आता करण लागलाय तुम्हाला, आतलं ज्ञान मिळेल, ए आतलं ज्ञान मिळेल, पण जो ज्ञानी आहे त्याची गाठ घेतली पाहिजे, कोण ज्ञानी आहे, बस संत, तुम्हाला संतांशिवाय पर्यायच पर्यायच नाही, मग आता संत कोणला म्हणावा, आला घोटाळा, सध्या भयानक आहे संतांचं सुद्धा, झाकली 1.25 लाखाची संत सुद्धा कामातून गेले, संत सुद्धा, चला पुढं, उद्या तुम्ही कोणला एक वाक्य सांगा मला, वारकरी संप्रदायात उतरलेल्या माणसाला जर आचरण क्लिअर ठेवता येत नसेल तर त्यांना इकडे उतरू नये, त्याच्यामुळे काय होतं महाराज, करायला जातात एक अन भोगायला का ते दुसरीला, एक बोनाला फडकेला लोक आमच्या मुळा उठतात, तुम्ही तसेच असं नाहीये ते, कधी धनाटायचं पाणी जरी एकाच विहिरीचं असलं तर ते उसाला गेल्यावर गोड होते, कारल्याला गेल्यावर कडू होते, मिरचीत गेलं तर तिखट होते, पाण्या मिरचीत गेलं तर तिखट होते, मिरचीत गेलं तर तिखट होते, कारल्यात गेलं तर कडू होते, उसात गेलं तर गोड होते, आणि ते पाणी विषात गेलं तर विष होते, आणि दारूत गेलं तर दारूचा पॉवर कमी करते, पाणी जाण्यावर अवलंबून आहे, पाणी नळाचं आलेलं हांड्यात जर भरलं तर हांड्यातलं पाणी, हांड्याचा जो आकार आहे तो पाण्याचा आकार आहे, ते पाणी हांड्यातून कळशीत ओतलं तर कळशीचा आकार तो पाण्याचा आकार आहे, कळशीतलं पाणी तांब्यात ओतलं तर तांब्याचा आकार तो पाण्याचा आकार आहे, ते पाणी ग्लासात ओतलं फुलपातळ पाण्याला विशिष्ट आकार नाहीये, पण ते ज्या भांड्यात ठेवलं त्या भांड्याचा आकार म्हणजे पाण्याचा आकार आहे, जसं जगात ब्रह्म एक आहे तुमच्या कर्मावर आणि आचरणावर तुमचं जीवन आहे, पाणी एकाच भांड्यात आहे पण ती फुलपात्राचा आकार आहे, त्याला शाळेत जातो तू, शाळेत जातो का, अरे शाळेत जातो का तू, कितीला आहे तू रे,